कथेचं नाव दैवाचा खेळ. लेखक आबासाहेब घावटे. सदा हा निष्ठावंत शेतकरी रात्रंदिवस कष्ट करत राहायचा. रखमा त्याची पत्नी प्रेमळ स्वभावाची, पतीच्या खांद्याला खांदा लावून राबणारी, दोघांचा संसार अगदी सुखाचा. सदा भल्या पहाटे उठायचा, बैल घेऊन शेतात जायचा, आंब्याच्या मोईला बांधून वैरण टाकायचा, विहिरीत आंघोळ करून सूर्यदेवाला वंदन करायचा आणि मग घराकडे निघायचा. तोपर्यंत रखमात्याची नित्य नेमानं वाट बघत बसायची. घरात माणसं दोनच, त्यामुळं उद्योग कमी. सदा शेतातून आला की दोघं निहारी करायची, सुखदुःखाच्या चार गोष्टी बोलायची. तोपर्यंत सकाळच्या 10-10:30 व्हायच्या. मग ते दोघं जण एका मागे एक शेताकडे निघायची, दिवसभर आपल्या भूमातेची सेवा करायची, सायंकाळी घरट्याकडे परत निघायची. असा त्यांचा दिनक्रम असायचा. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली, पण घरात अजून वंशाचा दिवाणा होता. झाडाला जशी फुलाफळाशिवाय शोभा येत नाही, तशी घराला मुलाबाळाशिवाय येत नाही. त्यात स्त्री तर मातृत्वाच्या सुखासाठी आसुसलेलीच असते. रखमा थोडीच त्याला अपवाद, तिला वाटायचं आपल्यालाही मातृत्वाचं सुख लाभावं. ती देवाजवळ मागणं मागायला लागली आणि परमेश्वरानं तिची प्रार्थना ऐकली. रखमाला मुलगी झाली, पण तिचं समाधान झालं नाही. तिला हवा होता वंशाचा दिवा. आपल्या वंशाचा दिवा अखंड तेवत राहावा हीच प्रत्येक स्त्री पुरुषाची इच्छा असते. सुमाता 2 वर्षाची झाली होती, बोबडं बोल बोलायला लागली होती, इकडं तिकडं पळायला लागली. तिच्या हसण्या खेळण्यात रडण्यात बागडण्यात रखमाई रमून जात होती. सदालाही या चिमुरडीचं खूप कौतुक वाटायचं. रखमाला आणखी दिवस गेलं, आता मात्र आपल्याला मुलगा व्हावा अशी तिची खूप इच्छा. ती देवदेवतांना नमस्कारायला लागली, आपल्या वंशाला दिवा मागायला लागली. सकाळची वेळ, सूर्य नुकताच उगून वर आलेला, निळ्या भोर आकाशात स्वच्छंदी पाखरं भरायला मारत होती. आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा भोपाळी म्हणत होती. मंद मंद वारा वाहत होता. सगळं वातावरणच आनंदानं भरून आलेलं. अशा शुभ मुहूर्तावर रखमाच्या पोटी पुत्र जन्मला. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या गोजिऱ्याला ती सारखं निरखून पाहायला लागली, तसंच समाधानानं राहायला लागली. मोठ्या थाटामाटात बाळाचं बारसं झालं, नवसायास पूर्ण केलं. सदाच्या घरात आता कशाची कमतरता वाटत नव्हती. 2 चिमुरड्यांना पंखाखाली घेऊन रखमा आपल्या संसाराचा गाडा आनंदानं चालवत होती. त्या चिमुकलींच्या सहवासात दोघांचाही दिवस कसा निघून जायचाही कळतही नव्हतं. मुलं मोठी व्हायला लागली, रखमा त्यांना शेतात घेऊन जायला लागली. सुमाने राजा झाडं वेली दगड माती यांच्याबरोबर खेळत, उभ्या पिकातून इकडं तिकडं फुलपाखराप्रमाणे धावत, पाटातलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत, निसर्गाच्या सहवासात बागडत होती. जून महिना सुरू झाला, आकाशात ढग फिरायला लागलं, लवकरच पाऊस येणार अशी चिन्ह दिसायला लागली होती. शेतकऱ्यांच्या आशा पाणावल्या होत्या. उन्हाळ्यातली कामं संपून शेत पेरणीसाठी तयार झालेली, सगळे पावसाचीच वाट बघत होते. सदानंही आपली कामं संपवलेली, पण बसण्यापेक्षा बांधावरची खोडं काढण्याचं काम हाती घेतलेलं. रखमा आपली घरीच बसलेली, 2 पाखरं भोवताली बागडत होती. शेतात तरी कुठं होतं काम म्हणून ती घरीच थांबली होती. दिवस उगवला, सदा उठला, बैल शेतात बांधून आला, रखमानं स्वयंपाक करून ठेवला. सदा आल्यावर दोघांनी निहारी केली. सदानं पान खाल्लं, रखमाला म्हणाला, रखमा माझी भाकरी बांध, लवकर जाऊन तेवढी उभ्या बांधावरचे खोडं काढतो. रखमानं भाकरी बांधल्या, सदा शेताकडे निघाला. दारात येऊन रखमानं पाहिलं, आकाशात ढग डोकावू लागलेलं. सदाकडे तिनं एक वार नजर टाकली आणि म्हणाली, होय व लवकर यावर का, जास्त वेळ थांबू नका,
पावसा पाण्याचं लवकर आलेलं बरं असतं. उगा आम्हाला काळजी नको. हा हा येतो येतो, असं म्हणून तो वाटेला लागला. बैलांना वैरण पाणी करून तो कामाला लागला. ऊन चांगलं सावत होत, अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. खोडं काढत काढत तो निम्यापर्यंत आला. सूर्य माथ्यावर आला, मग सदा सावलीला आला. बैलांना वैरण टाकली, जेवण केलं आणि तिथंच तो थोडासा लवंडला. तासाभरानं तो उठला, चूळ भरली, तंबाखूची चिमट तोंडात टाकली, बांधावर आला, कामाला सुरुवात केली. चार वाजलेल्या, तरी उष्णता खूपच, वारा बंद होता, खूपच तगमग होत होती. सदाच्या अंगावरचे कपडे घामानं चिंब झालेले, तो तसाच कामात गुंग झालेला. अचानकच आकाशात ढगांची दाटी व्हायला लागली, पाऊस येण्याची चिन्ह दिसायला लागली. एका तासाभराचं काम होतं, तेवढं काम संपून घराकडे निघावं असा त्याचा बेत. तो भर भर काम करायला लागला. तेवढ्यात ढगांची गर्जना झाली, तो दचकला. मावळतीकडे धारा उतरलेल्या होत्या. आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी व्हायला लागली होती. गडगडाट सुरू झाला, विजा चमकायला लागल्या, जोरानं वारा व्हायला लागला, धुळीचं लोट उसळायला लागलं, झाडं हेलकावं खायला लागली. सदान आपलं सामान उचललं आणि आंब्याचं झाड गाठलं. जीव मोठे धरून आंब्याच्या बुडाला उभा राहिला. आजूबाजूला काही दिसत नव्हतं. वाऱ्याचा जोर आणखी वाढत होता, त्याबरोबर जोरानं पाऊसही कोसळायला लागला, विजा कडकडायला लागल्या. निसर्गानं असं अक्राळ विक्रार रूप धारण केलं होतं. भीतीनं सदाला काही सुचेच ना. सोसाट्याच्या वाऱ्यानं कडाआकड झाडांच्या फांद्या मोडायला लागल्या. तसं त्यानं झाड सोललं आणि मोकळ्या रानात येऊन खाली बसला. तोंडावर पावसाचा मारा बसायला लागला. भिजून चिंब झाल्यानं हुडहुडी भरायला लागली. एकाएकी जोराचा धडाका झाला, त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. 5-10 मिनिटातच पुन्हा सळसळ करत वीज आली आणि सदा सदा बसला होता तिथंच कोसळली. आणि सदा रकमाला ही बातमी कळली, तशी ती धाडकन जमिनीवर कोसळली. आकाश पाताळ एक करून आक्रोश करायला लागली. चिमुकली रडायला लागली. एकाएकी असं काय घडलं हे त्यांना कळत नव्हतं. रकमाचं सौभाग्य हरवलं. पंख कापलेल्या पक्षिणीसारखी तिची अवस्था झाली. आता आपल्या जगण्यातला अर्थच संपला असं तिला वाटायला लागलं होतं. पण तिच्या पंखाखाली असलेल्या त्या दोन पाखरासाठी तरी तिला जगणं आवश्यकच होत. त्या दोन बाळांना पोटाशी धरून ती रात्रंदिवस आश्रू ढाळत बसायची. तिच्या वृक्षाच्या फांद्या तुटून पडल्या होत्या, पानं गळून गेली होती, उरलं होतं ते निष्पर्ण झाड. स्त्रीचं सौभाग्य संपलं की बळत जातं तिचं सारं. उरतं फक्त भावनाशून्य आकृती. दुःखाच्या डोंगराभोवतीच खिन्न मनानं वेड घालण्यात आयुष्य घालवणारी रखमाचा राजा आणि सुमावर खूप जीव होता. तिला आता काय तो एकच आधार होता. त्या दोन चिमुकल्या जीवांचा. ती मोठी व्हायला लागली, शाळेत जायला लागली, वाचायला लिहायला लागली. तसं तिला कौतुक वाटायला लागलं. दिवसामागून दिवस जात होत. रखमा मुलांची देखभाल करायची, शेतातली कामही ती करून घ्यायची. बघता बघता सुमा 16 वर्षांची झाली. तसं रखमाचं विचारचक्र चालू झालं. करावे तिचे 2-4 म्हणजे झाले एका ऋणातून मुक्त. ती सुमासाठी स्थळ पाहायला लागली. सुमाला शोभेचा गुणवान रूपवान मुलगा हवा अशी तिची इच्छा. तिच्या नात्यातलाच एक मुलगा बाबू तिला पसंत पडला. बाबूचे वडील रामराव यांच्याशी तिनं बोलणी केली आणि लग्न ठरवून टाकलं. रामरावांनीही विचार केला, मुलगी चांगली आहे शिवाय बिन बापाची, घ्यावी आपण पदरात. तारीख निश्चित करून रखमानं सर्व तयारी केली. मोठ्या थाटामाटानं सुमाचं लग्न लावून दिलं. पण लग्नात सर्वांना एकच रुखरुख सारखी वाटत होती, तिचे बाबा असते तर. लहानपणापासून
अंगाखांद्यावर खेळलेली चिमणी अशी एकाएकी उडून गेल्यानं रखमाला खूप उदास वाटायला लागलं. पण मुलगी म्हटलं की असंच आहे. लग्नाची बेडी पडली की ज्या घरातील लहानाची मोठी झाली ते घर सोडून जायचं ते कायमचंच, आठवणींचं गाठोडं सोबत घेऊन. कधीतरी एक दोन दिवस यायचं, परत जायचं आपल्या नवीन घरट्याकडं. पावसाळ्याचा दिवस होता, 8 दिवस सतत पडणारा पाऊस नुकताच थांबला होता. सर्वत्र दलदल झालेली, डासांचा सुळसुळाट झालेला, पिण्याचं पाणी अशुद्ध झालेलं, रोगराई वाढलेली, कुठं मलेरिया तर कुठं गॅस्ट्रो या रोगाने थैमान घातलेलं. दवाखाना रोग्याने गच्च भरलेलं, लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. जागोजागी उपाययोजना सुरू होत्या. राजालाही गॅस्ट्रो झाला होता. रखमानं अंगार धुपार केलं पण काही उपयोग होईना. तिच्या तोंडचं पाणी पळालं, काय करावं ते तिला सुचेच ना. त्याला दवाखान्यात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी औषध उपचार सुरू केला. 2 दिवस झालं पण आजार काही कमी होईना. त्याची प्रकृती जास्तच खालावत चालली. रखमा सतत देवाचा धावा करत होती. तिला अन्न पाणी गोड लागेना. डॉक्टरांचा आटोकाट प्रयत्न चालू होत पण त्याचा काही उपयोग होईना. त्याची प्रकृती अधिकच खालावली. नीती पुढं कुणाचं काही चालत नाही. शेवटी डॉक्टरांचा काही इलाज चालेना आणि अखेर राजाची प्राणज्योत मालवली. रखमा तिथंच कोसळली. तिच्या जीवनातला सूर्य अस्ताला गेला, तो कायमचाच. तिला एकटीलाच अंधाराच्या खाईत लोटून, ज्या वृक्षाच्या छायेत तिनं आपलं घरटं बांधलं होतं तो वृक्षही उन्मळून पडला होता आणि आता उरलं सुरलं घरटही मोडून पडलं होतं. उरला होता फक्त एक हाडा मासाचा गोळा. सतत डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना शोधत आहेत. दूरवर पसरलेल्या समुद्राचा किनारा मुखातून होतो आहे नुसता शब्दांचा वर्षाव. राजा, अरे राजा, मला एकटीला सोडून कुठं गेलास रे? ये ना लवकर परत. ए राजा, अरे तुझी आई वाट बघते रे. हे परमेश्वरा, एवढा निष्ठुर कसा रे झालास? माझा राजा मला परत दे. राजा, तुझ्याशिवाय मी कशी रे जगणार? राजा, राजा, ए राजा. ती बेभान होऊन गावभर फिरते, पुढच्या राजासाठी वेडीपिसी होऊन, वेडीपिसी होऊन, वेडीपिसी होऊन.